सात विजय जे आम्हाला प्रगटीकरणामध्ये सात मंडळांमध्ये पाहायला मिळतात त्यापैकी आम्ही सातवा विजय आणि तो लाओदिकिया नावाच्या चर्च मधून किंवा मंडळी मधून आम्ही पाहत आहोत आणि आज हा विषय जवळजवळ समाप्त होणार आहे आणि निश्चय आज देखील परमेश्वर आपल्या बरोबर या वचनाद्वारे बोलणार आहे. आमेन आमेन. तर जाऊया आपण प्रगटीकरण याचा तिसरा अध्याय आणि वचन 14 ते 21. मंडळीच्या दूताला ली जो आमेन जो विश्वसनीय व खरा साक्षी जो देवाच्या सृष्टीचा अधिकारण तो असे म्हणतो तुझे कृत्य मला ठाऊक आहेत. तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असता तर बरे होते पण तू तसा नाही कोमट आहेस म्हणजे उष्ण नाही शीत नाही म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. मी श्रीमंत आहे मी धन मिळवले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस पण तू कष्टी दीन दरिद्री आंधळा व उघडा वागडा आहेस हे तुला कळत नाही. म्हणून मी तुला मसलत देतो की श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावा शुभ्र वस्त्र विकत घे आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. जितक्यांवर मी प्रेम करीतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करीतो म्हणून असता बाळक आणि पश्चाताप कर. पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईल व त्याच्याबरोबर जेवेन आणि तो माझ्याबरोबर जेवेन. मी असा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजसनावर बसलो तसा जो विजय मिळवितो त्यालाही मी आपल्या राजसनावर. लाओदिकिया या शब्दाचा अर्थ आहे लोकांचा न्याय. सिरियन किंग सेकंड अँटिओकियस त्याच्या पत्नीच्या नावावरती हे शहर होतं. त्याच्या पत्नीच्या नावावर त्यांनी हे शहर वसवलं होतं आणि हे शहर अनेक गोष्टींमुळे प्रसिद्ध होतं. त्यापैकी एक स्पेशालिटी या शहरामध्ये होती ती म्हणजे या शहरामध्ये एक अशी आयुर्वेदिक रसशाळा होती किंवा औषध बनवणारी एक अशी त्या ठिकाणामध्ये प्रयोगशाळा होती की डोळ्यामध्ये जे अंजन घालतात डोळ्यामध्ये जे डोळ्याची समस्या आहे डोळ्याचे जे आजार आहेत त्याच्यासाठी एक औषध तयार केलं जातं आणि त्या शहरामधून नुसतं इन्कमच होतं. त्या शहरामध्ये आणखी महत्वाची गोष्ट होती की तिथं टॉप लेवलचं काळ्या रंगाचं उलन बनवलं जायचं आणि ते जास्तीत जास्त बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट केलं जायचं. त्यामुळे या शहरामधल्या लोकांना रोजगार चांगला होता. या शहरामधले लोक धनी आणि श्रीमंत होते. या शहरामध्ये तिसरी गोष्ट की कोमट पाण्याचे झरे होते म्हणून लोक आराम करायला आनंद घ्यायला या शहरात यायचे. आता तुम्हाला याच्यावरून कळत असेल की प्रभू या पॉईंट्सला घेऊन काय सांगते. आज अनेक मंडळ्या या लाओदिकियाच्या स्वरूपामध्ये कन्वर्ट झालेत. त्यांनी सुरुवात केली फिलेदिल्फिया बरोबर पण आता ते लाओदिकियाचे झालेत. सुरुवात केली त्यांनी स्ट्रगलमध्ये. म्हणजे उदाहरणार्थ की एखादं चर्च सुरुवात करतं जसं आम्ही सुद्धा फुटपाथवर आलो समाजमध्ये आहे. उद्या आम्ही नंदादीप हॉटेलमध्ये जाणार. या सगळ्या सफरमध्ये देव ज्यावेळेला मंडळीला वाढवतो त्यावेळेला मंडळीने समजून घ्यायचं की माझे पाय मला जमिनीवर ठेवायचे. परंतु जसं ते वाढत जातं तसं तसं सेवक वर्गामध्ये तसं तसं लीडर्समध्ये तसं तसं मंडळीमध्ये एक प्रकारचा घमंड येतो आणि तो घमंड या लाओदिकियामुळे दिसतो. तो म्हणतो की मी धनी आहे मला कोणत्याही गोष्टीची कमी नाहीये. आज लाओदिकियाच्या फॉर्ममध्ये चालणारे धनी चर्चेस आहेत की त्यांची शाळा कॉलेजेस आहेत काहींची बँका आहेत
काही टॉप लेवल व्यक्ती आहे आणि त्यांना असं वाटतं की आम्ही एका चांगल्या स्थितीमध्ये आहोत आणि आम्ही देवाच्या सुरक्षित कवचात आहोत. आणि देव लावदिकियाच्या मंडळीला म्हणजे ही लावदिकियाची मंडळी आणि फिलेदिल्फियाची मंडळी ही आता चालू असणाऱ्या मंडळीचा ओघ आहे जो येशू ख्रिस्त येऊपर्यंत राहणार आहे. आमेन, हालेलुया. या गोष्टींचं उत्पन्न होतं आणि आज आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत की आज लावदिकियाच्या चर्चमध्ये कोणते गुणधर्म दर्शवतात. आज जे लोक स्वतःला अनॉइंटेड म्हणतात, बिग चर्चेस म्हणतात, मेगा चर्चेस म्हणतात, हायफाय चर्चेस म्हणतात, या सगळ्या गोष्टी तिथं दिसून येतात त्याची तुलना लावदिकियाबरोबर केली जाते. याचा अर्थ हे नाही की आम्हाला धन नकोय का, आम्हाला आयुष्यभर आम्हाला गरीबच व्हायचंय का, नाही. आमची गरज गौरवाने पुरवणारा देव आहे. परंतु या धनामुळं बायबल हे पण सांगतं अनेक लोकांनी आपल्या स्वतःला पुष्कळच्या दुःखांनी खेदून घेतलेलं आहे. म्हणून तो म्हणतो तुझी कृत्य मला ठाऊक आहे, तुला सांगायची गरज नाही तू काय काम करतो, तुझी कृत्य मला ठाऊक आहे, तू थंडही नाही तू गरमही नाही म्हणून मी तुला ओकून टाकत आहे. आता मला तुम्ही सांगा जे थंडही नाही आणि गरम नाही, जे कोमट आहे, त्याला आणखी काय शब्द देऊ शकतो आपण? मिक्सर. जीवनाचं झाड होतं आणि मरणाचंही झाड होतं, म्हणजे त्या झाडात काय होतं? मिक्सर. देवाने सांगितलं या झाडाचं फळ खाऊ नका. देव जर कुणाचा तीव्र विरोध करतो, देव कुणाला दोषी समजतो, तर ज्याच्या जीवनामध्ये मिश्र गोष्टी आहेत. काही लोक सकाळी किंवा आज संध्याकाळी खूप जोशमध्ये असू आपण आराधना करून वचन ऐकून, पण उद्या सकाळी आज आम्ही एकदम अभिषेकामध्ये आत्मेने भरून आज आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये भरलो, आज खूप सुंदर आराधना झाली. आराधनेमध्ये देवाचा अभिषेक उत्तम रीतीने वाहत होता आणि एकदम व्यवस्थित मंडळीचा हात देवाच्या हातामध्ये आज चालला होता. उत्तम रीतीने देवाने आराधनेमध्ये चालवलं. पण आज माझा प्रश्न आहे की तुम्हाला अभिषेक मिळाला, तुम्ही देवाच्या सान्निध्यात तेवढे आले, पण उद्या मी संडे इव्हनिंगला गरम आहे, परंतु मंडे टू सॅटरडे जर थंड आहे तर मी सुद्धा कोमटमध्ये जमा होतो. म्हणून संडे इव्हनिंग जी भक्तीची वेळ आहे त्यावेळी मला मंडळीमध्ये एकत्र होऊन गरम राहायचं आहे आणि मंडे टू सॅटरडे मला माझ्या वैयक्तिक सहभागितेत, कौटुंबिक सहभागितेमध्ये योग्य समर्पण करून मला माझ्या जीवनामध्ये देखील गरम राहायचंय. नाही तर फक्त चर्चपुरती गरम राहणं, चर्चमध्ये असताना येशू आला तर आम्ही जाऊ, पण चर्चमध्ये नसताना येशू आला तर आम्ही निश्चित जाणार नाही. समजतंय? थंड आणि गरम या कोमट परिस्थितीला एक मिक्सर आम्ही म्हणू शकतो. आणि देवाला मिक्सर आवडत नाही, देव सक्तीने विरोध करतो मिक्सर जीवनाचं. आणि लावदिकियाच्या मंडळीमध्ये आज तुम्हाला कदाचित अशा स्वरूपाचे लोक दिसतील जे तोंडाने हालेलुया प्रेज द लॉर्ड अन्य भाषाही बोलतील, पण त्याच तोंडाने ते अशुद्ध शब्दही बोलतील. हे सगळ्या चिन्हातून आम्हाला समजून घ्यायचंय की मी कोणत्या मंडळीत आहे किंवा माझ्या संपर्कात आलेला व्यक्ती हा कोणत्या मंडळीतला आहे. समजते? पुढे जाऊन तो असं म्हणतोय 17 वचनामध्ये वाचा, प्रगटी 3:17, मी श्रीमंत आहे, हा मी धन मिळवले आहे, हा व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस, पण तू कष्टी, दीन, दरिद्री, अंधळा व उघडा वागडा आहेस हे तुला कळत नाही. हिंदी में दिया है, तू जो कहता है कि मैं धनी हूं और धनवान हो गया हूं और मुझे किसी वस्तु की घटी नहीं. आज कितीतरी आज लैविश चर्चेस आहेत. इवन एकदा ते कपडे घातले की ते पुन्हा घालत नाही, इतके लैविश आणि इतके धनवान मिनिस्ट्रीज आहेत. आपण त्याच्याविषयी नाही बोलत, परंतु आज कुठंतरी त्यांच्यामध्ये हा एक प्रकारचा एक पगडा आलेला आहे की मी धनी आहे, मला कोणत्या गोष्टीची कमी नाहीये, माझ्या इथं ओसंडून वाहत आहे. पण याचा अर्थ मग काय? एखादा गरीब सेवक खेड्यापाड्यामध्ये, जंगलामध्ये, नक्सलाइट एरियामध्ये जो स्ट्रगल करून सेवा करून आत्मे जिंकतो, जसं मी नेपाळमध्ये गेलो होतो, एक मोठं स्ट्रगल करावं लागतं. लोकांची भीती आहे, जनावरांची भीती आहे, नैसर्गिक गोष्टींची भीती आहे, पण त्या स्ट्रगलमधून पण आत्मे जिंकत आहे, दुःख यातना घेते, मग तो व्यक्ती काय शापित आहे का? आज एका कम्फर्ट झोनमध्ये राहून मी मागच्या वेळेस आपल्या पुण्यामध्ये एक अमेरिकेमधून एक सेवक आला होता, मला काही लोक खूप मोठ्या अभिमानाने सांगत होते, पण मला अंतकरणात दुःखही वाटलं.
बोले असा असा सेवक येऊन गेला, मी नाव नाही घेत, त्या सेवकाने बोले पुण्यामध्ये मीटिंग आहे, तर तो त्याच्या देशातून स्वतःचं विमान घेऊन आलाय आणि तीन दिवसाची मीटिंग आहे म्हणून आपल्या एअरपोर्टला त्याचं विमान पार्किंग करण्यासाठी दिवसाला त्यांनी 25 लाख म्हणजे 3 दिवसाचे 75 लाख रुपये त्यांनी पेड केलेत. काही लोक अभिमानाने सांगू काय सेवक आहे, पण मला वाईट वाटलं की ते 75 लाख सैतानाच्या घशात गेले. जर तो योग्य सेवक असला असता, जर तो देवाच्या भयातला सेवक असला असता, त्याला देवाच्या राज्याची काळजी असली असती, जर तो तिकडून जर त्याच्या सरकारचं जे काही फ्लाईट आहे, जसं आपली एअर इंडिया आहे, तिकडं जे कुठले फ्लाईट असेल त्याच्याने जर तो आला असता, तर फार तर फार 5 लाखामध्ये तो येऊन जाऊन गेला असता. पण 70 लाख त्यांनी बर्बाद केले, याचाही न्याय द्यावा लागला. कधी कधी आज आमच्या शानसाठी आज कित्येक लोक मंडळीमधला पैसा इतक्या मोठ्या प्रमाणात न्यूजमध्ये येतं किंवा पेपरमध्ये येतं, तर मला वाईट वाटतं. मागच्या 3 महिन्यापूर्वी UP मध्ये एक बिशपला पकडण्यात आलं आणि त्याच्या घरातून 47 करोड रुपये मिळाले. हे सगळे चिन्ह आहेत लावदिक्याच्या मंडळीमधले लोक जे समजतात की आम्ही धनवान आहोत, परंतु देव म्हणतो की माझ्या दृष्टीने तू दरिद्री आहे. हिंदी मध्ये दिले मेरी दृष्टी में तू लाचार है, अभागा है. पैसा पाहिजे आम्हाला, पण त्या पैशापमुळे आम्हाला देवापासून दूर नाही जायचे. म्हणून पैसा आम्हाला आमचा देव आमच्या कुवतीप्रमाणे आमच्या गरजेप्रमाणे आम्ही जेवढं पेलवू शकतो तेवढंच देतोय. पण काही लोकांना लिमिटच्या बाहेर गेलेत आणि त्यांचं लक्ष सगळं आता त्याच्यावरच आहे. म्हणून सगळ्यांचे संदेश शेवटी देण्यावरती संपतात. सगळ्यांचे संदेश इतके भारी असतात, पण संदेश संपल्यावरती अकाउंट नंबर आणि सगळ्या त्याच गोष्टीमध्ये वेळ असतो. अकाउंट नंबर टाकून द्या 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 त्याच्यावरच असतं. कितीतरी वेळा ऑफरिंगचे बॉक्स फिरवले जातात, कितीतरी वेळा लोकांकडून मागण्यात येतं. हे लावदिक्याच्या मंडळीचे चिन्ह आहेत आणि या चिन्हावर आम्हाला ओळखायचंय की ही लावदिक्याचं चर्च आहे. मंडळीमध्ये पैसा पाहिजे, पण तो पैसा प्रभूचं वचन सांगतं की संतोषाने देणारा देवाला प्रिय आहे, जबरदस्तीने आणि दबावाने देणारा देवाला प्रिय नाहीये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो असं म्हणतो की तू स्वतःला समजतो की मी श्रीमंत आहे, मी धन मिळवले आहे, मला काही उणं नाही असे तू म्हणतो, पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडा वागडा आहे. या गोष्टीची तुलना का केली? तो म्हणतोय मी धनवान आहे, माझ्याकडे सगळं काय आहे, पण तो म्हणतोय की नंबर 1 वर तो म्हणतोय की तू अभाग आहे, कष्टी आहे. तुला असं वाटते आता असे काय आहेत ज्यांना असं वाटतं माझ्याकडे सगळं आहे, पण त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये खूप अडचणी आहेत. असे काही कितीतरी मिनिस्ट्रीज आम्ही पाहतो, कुणाचा न्याय करत नाहीये, ज्यांच्या मिनिस्ट्री टॉप लेवलला आहे पण त्यांचं कुटुंबच तुटलेलं आहे. त्यांची मिनिस्ट्री टॉप लेवलला आहे, खूप फेमस आहे तो व्यक्ती, परंतु त्याचं कुटुंब तुटलंय, डिवोर्स झालाय. पण जगाच्या दृष्टीने खूप गर्दी तिकडे येते, पण तो व्यक्ती कुठंतरी जगाच्या दृष्टीने धनवान आहे, पण देवाच्या दृष्टीने. ही तुलना मी तुम्हाला सांगत आहे. पुढे तो हिंदीमध्ये शब्द चांगले वाटले मला, तू अभागा और तुच्छ आहे. कुणाच्या दृष्टीने? लोकांच्या नजरेने आज ते उंच आहेत, पण देवाच्या दृष्टीने तो व्यक्ती तुच्छ ठरतो जो देवाने दिलेला आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करत नाही. मी का म्हटले की ते देवाचा पैसा जो अयोग्य प्रकारे यूज करतात त्यांचा न्याय होईल का म्हटले? कारण ती येशू ख्रिस्ताने उदाहरण दिलं होतं की एका मालकाने 3 नोकरांना काही अमाऊंट देऊन गेला होता. कुणाला? 1,000, है ना, सगळ्यांनाच 1,000 देऊन गेला होता. तर तो परतून आल्यावर त्यांनी विचारलं तुम्ही काय केलं? एकाने 1,000 चे 2,000 केले, दुसऱ्याने 1,000 चे 5,000 केले, तिसऱ्याने 1,000 रुपये. तर परमेश्वर तिथं त्या तिघांमध्ये त्या व्यक्तीचा न्याय करू शकतो. ज्यांनी काय कमवलंच नाही तर त्याचा न्याय होऊ शकतो, पण ज्यांना दिले, ज्यांनी वायफळ कमावले, त्याचाही न्याय होऊ शकतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज मी तुम्हाला थोडस ही जी परिस्थिती आज मंडळींची आहे की जे स्वतःला धनवान समजतात, परंतु त्यांची जी परिस्थिती जी आज उघडी वागडी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीविषयी काही गोष्टी तुम्हाला मी सांगू इच्छितो. या ज्या लावदिक्याच्या चर्चमध्ये सगळ्यात जास्ती जर तुम्हाला संदेश ऐकायला मिळतील, तर नंबर 1 बरकत, नंबर 2 आशीर्वाद, नंबर 3 आरोग्यदान, नंबर 4
भविष्यवाण्या आणि त्या भविष्यवाण्यामध्ये सगळे चांगले चांगले वचन आपल्यासाठी क्लेम केले जातात. चांगली गोष्ट आहे. प्रार्थनेमध्ये आम्ही वचन क्लेम केलं पाहिजे. जसं मी नेहमी तुमच्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या मुलांसाठी, मंडळीमध्ये जेवढे पण लहान लेकरांपासून प्रत्येकासाठी मी रोज एक वचन क्लेम करतो. यिर्मयाह 29:11 प्रमाणे, प्रभू माझ्या मंडळीतील प्रत्येक लहान बाळापासून प्रवृद्ध व्यक्तींसाठी तुझ्या मनात हिताचे संकल्प आहेत. त्यांचं भविष्य येशूच्या नावात उज्ज्वल, प्रकाशित, आशीर्वादित आणि ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर सुरक्षित आहे. या सगळ्या गोष्टीतून मला शिकायचं आहे काहीतरी. पुढं या मंडळांमध्ये तुम्हाला नेम, फेम, फॅशन आणि या सगळ्या लॅविश लाईफस्टाईलचे लोक दिसतील. तो म्हटला की तू तुझ्या दृष्टीने धनवान वाटतोय, पण माझ्या दृष्टीने तू उघडा वागडा दिसतोय. हायफाय चर्चच्या नावाखाली कपडे अशा प्रकारचे अशा मंडळांमध्ये घालण्यात येतं असं वाटतं आम्ही इंडियात नाही, आम्ही आफ्रिकेमध्येच आहोत. जे झाकलं गेलं पाहिजे ते उघडं पडले, आणि जे उघडं पडलं पाहिजे ते झाकलं गेले. ज्यांनी वाढवायला पाहिजे त्यांनी कापलंय, आणि ज्यांनी कापायला पाहिजे त्यांनी वाढवलंय. समजतंय? ही लावदिकेच्या मंडळीमधले गुणस्वभाव आहेत. आणि परमेश्वर या गोष्टीतून आम्हाला सांगत आहे की तुम्ही या युगामध्ये आहात, तुमच्या आजूबाजूला या गोष्टी आहेत. इथं आपल्या नंदादीपमध्ये आपण नेक्स्ट संडेपासून चर्च चालू करतोय, त्याच नंदादीपमध्ये काही वर्षापूर्वी आफ्रिकन लोकांचं चर्च भरायचं. एकदा मला तिथं खूप जबरदस्ती करून एक ब्रदर तिथं होते, एकदा येऊन बघा. मला असं वाटलं मी एकदा गेलो तरी का. मी एकदाच तिथं गेलो, पण परत मला तिथं जायची इच्छा झाली नाही. कारण की तिकडचे जे कपड्यांचा जो अवतार होता इतकं विवस्त्र प्रकार होता की मला आराधनेमध्ये बसवत नव्हतं. मी आराधनेतून उठून निघून गेलो. आम्ही भारतामध्ये आहोत तर आम्हाला आमच्या देवाची सेवा, देवाची आराधना आम्हाला भारतीय संस्कृतीनेच केली पाहिजे. देवाचे महान सेवक साधू सुंदर सिंग सांगतात की भारताला जिंकायचं तर भारतीय संस्कृतीने गेलं पाहिजे. म्हणून साधू सुंदर सिंगने ते भगवे वस्त्र पेहराव करून त्यांनी सुवार्ता सांगितली होती. तुम्हाला भगवे वस्त्र नाही घालायचे, पण असे वस्त्र घालायचे की तुमचे वस्त्र घालण्याने कुणाचे विचार मलिन झाले नाही पाहिजे. चर्चमध्ये येणारे भावाने आणि बहिणीने किंवा जी कोणी स्त्री असेल, पुरुष असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, असे कपडे घाला की तुमचे कपडे आणि तुमची बॉडी लँग्वेज पाहून, तुमच्याकडे पाहून लोकांच्या मनामध्ये वाईट विचार येऊ नये. आज चर्चमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचे झगमगाट कपडे दिसतात आणि ते घालण्याविना असं वाटतं की आपल्यासारखं कोणी नाही. हे सगळे गुण लावदिक्याच्या चर्चचे गुण आहेत आणि प्रभू आम्हाला त्यातून शिकवत आहे. आराधनेच्या पद्धती बदलत चालल्यात, आराधनेच्या पद्धती बदलत चालल्यात. आराधनेमध्ये आता पॉप आणि रॉक आले. जे रॉक म्युझिक किंवा जे पॉप स्टाईलमध्ये बोलतात ना, जसं ते एकामागे एक शब्द असतात, आराधनेमध्ये ते आले. आणि काही लोक इतके बुद्धू लोक आहेत की ते लोक आपल्या स्टेटसला पण ठेवतात, शेअर पण करतात. त्यांना समजत नाही की आज हा आराधनेमधले कोणते शब्द उचलून तो टाकतोय. माझ्याकडे तो वेळ नाही सांगायला. त्याच्यामध्ये पण भयंकर चुका आहेत माझ्या आणि तुमच्या आराधनेमध्ये. आज आराधनेमध्ये इतकं सुंदर मला प्रेझन्स आल्याबरोबर जाणवलं. याचा अर्थ नेहमी जाणवतं, पण आज एक उत्कृष्ट प्रेझन्स मला जाणवलं. आल्याबरोबर मला एकदम देवाचा स्पर्श झाला. आल्याबरोबर मी डायरेक्ट तिथं जाऊन त्या दगडावर जाऊन बसलो आणि प्रार्थना करत बसलो. मला असं वाटतं देवासाठी आणि देवाच्या लेकरांसाठी आज त्यांनी आराधना उत्तम रीतीने केली, म्हणून आपण त्यांच्यासाठी टाळ्याही वाजवल्या पाहिजे. ही त्यांची स्तुती नाहीये, ही त्यांची प्रशंसा नाहीये. देवाच्या कृपेने जे काही डेडिकेशन ते करत आहेत, लावदिकेच्या मंडळीमध्ये तुम्हाला आराधक दिसणार नाही, तुम्हाला कलाकार दिसतील. लावदिकेच्या मंडळीमध्ये तुम्हाला उपासक दिसणार नाही, तुम्हाला तिथं वादक दिसतील. कारण आराधना देवाची संतुष्टीसाठी केली जाते, आराधना देवाच्या गौरवासाठी केली जाते, परंतु कलाकारी मनुष्याच्या मनोरंजनासाठी केली जाते. म्हणून काही लोक नुसते आराधनेमध्ये नाचण्याच्याच गोष्टीमध्ये असतात, पण जेव्हा डीप सॉंगमध्ये जायचं असतं त्यावेळेला कोण मोबाईलमध्ये कोण इकडे तिकडे असतं. पण नाचायचं जेव्हा असलं ना त्यावेळेस सगळ्या जगिक पद्धतीने ठुमके मारत असतात. हे आहे लावदिक्याचे तत्व. आराधनेमध्ये नृत्य केलं पाहिजे. मी नेपाळमध्ये होतो, आराधनेमध्ये इतके सुंदर पद्धतीने ते एका तालात सगळे नृत्य करत होते. ते पाहायला खूप आदर वाटत होता.
पण आजच्या चर्चेमधल्या आराधना असं वाटतं की बॉलिवूडचे सगळे स्टार उतरलेत आणि सगळे ठुमके मारत आहेत. देवाच्या अंगणामध्ये नृत्य केलं पाहिजे, पण देवाच्या पद्धतीने केलं पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लावदिकेच्या मंडळीमध्ये मला सांगू द्या की ती लावदिकेच्या मंडळी दिसायला तर ख्रिस्ताची वधू आहे, पण वागायला जगाची प्रेयसी आहे. दिसायला ख्रिस्ताची वधू आहे, वचन बोलतील, प्रार्थना करतील, आमची ही सभा, आम्ही तिकडे गेलो, आम्ही हे केलं ते केलं, पण वागण्यातून कुठंतरी ते जगाची प्रेयसी सारखे वागतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लावदिकेच्या मंडळीमध्ये ना तारगावर बोललं जातं, ना पश्चातापावर बोललं जातं, ना येशूच्या रक्तावर बोललं जातं, ना येशूच्या वधस्तंभावर बोललं जातं, तर त्याच्या अगेन्स्ट लावदिकेच्या मंडळीमध्ये तुम्हाला प्रभू हे देईल, तुम्हाला प्रभू ते देईल, तुमच्याकडं हे येत आहे, तुमच्याकडं ते येत आहे, तुमच्या जीवनात हे होणार, तुमच्या जीवनात ते होणार, याच गोष्टींवरती वारंवार भर दिली जाते. नुसतं ब्लेसिंग 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 याच्या पुढे गाडीच जात नाहीये. सगळ्यांना जीजस लव्ज यू हा शब्द आवडतो. लावदिकेची मंडळी हे कधी नाही म्हणत की जीजस जज यू. निश्चित येशू प्रेम करतो, पण त्यांनी विसरू नये येशू न्यायही करतो. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचं योग्य वचन सोडून लावदिकेची मंडळी आज तेलाकडं, पाण्याकडं, कुणी रुमालाकडं, कुणी काय काय वस्तू विकत आहेत. देवाचं वचन सोडलंय आणि आज कोण आशीर्वादित तेल विकते, कुणी आशीर्वादित पाणी विकते, कुणी आशीर्वादित रुमाल विकते, कुणी आशीर्वादित प्रार्थना शॉल विकते. प्रार्थनेची शॉल बी आली आहे, ते बी विकत आहेत. या सगळ्या गोष्टींनी आणि असं दाखवलं जातं आमच्याकडं एवढी गर्दी आहे. मला सांगू द्या, गर्दी इतर धर्मियांकडं यापेक्षाही मोठी आहे, पण तिथं असत्य आहे. गर्दी असणं म्हणजे ही योग्य सेवेचं चिन्ह नाही आहे. त्या सभामध्ये, त्या पुलपीटवरून, त्या स्टेजवरून का येशू उंचावला जातोय का? लावदिकेच्या मंडळीमध्ये येशू कमी उंचावला जातो आणि स्टेजवरती असणारे मनुष्य, मग ते सेवक असो सेविका असो, त्यांना अधिक महत्व दिलं जातं. लावदिकेची मंडळी कशी माहिती आहे का? एक अधिक आणखी चांगलं उदाहरण देऊ इच्छितो. लावदिकेची मंडळी खजुराच्या झाडासारखी आहे. वास्तविक आम्हाला फिलेदिल्फियाची मंडळी म्हणा किंवा ख्रिस्ताची मंडळी म्हणा, मंडळीची तुलना द्राक्ष बागेबरोबर केलेली आहे. कशाबरोबर? विनियाड, है ना. मंडळीची तुलना कशाबरोबर केली? द्राक्षबाग. किती लोकांनी द्राक्षबाग बघितली? तुम्ही जेव्हा द्राक्षबागेमध्ये जेव्हा द्राक्ष येतात, तुम्ही जेव्हा तिथं गेल्यानंतर तुम्हाला द्राक्ष, तुम्ही समजा बागेच्या मधी गेल्यावर तुम्ही असं गोल फिरून जेव्हा बघता, तुम्हाला द्राक्ष सगळीकडे दिसतात का? नाही दिसतात. दिसतात ना, कुठेही बघा, इकडे एक घड, तिकडे एक घड, सगळीकडून तुम्हाला घड दिसतील. ही मंडळीची योग्य स्थापना किंवा मंडळीची योग्य पद्धत आहे की मंडळी ही द्राक्षबाग असावी, सगळीकडे फळ आलं पाहिजे. पण आज लावदिकेची मंडळी खजुराच्या झाडाप्रमाणे झालेली आहे. फक्त वरतीच हिरवगार आहे आणि वरतीच फळ आहे, बाकी त्याचं खोड सगळं निस्तेज आहे, त्याला काय व्हॅल्यू नाही. म्हणून स्टेजवरचे लोक हिरवेगार आहेत, खालचं सगळं सुकलं मुकलेलंच आहे. लावदिकेच्या मंडळींमध्ये उत्तम फळ आम्हाला दिसल, परंतु आम्हाला आज फिलेदिल्फियाच्या मंडळीमध्ये येऊन आम्हाला सगळीकडं फळ दिसलं पाहिजे. भले आम्ही साधारण लोक असू, पण सगळीकडं फळ दिसलं पाहिजे. आमच्यामध्ये भेदभाव नसावेत. लावदिकेच्या मंडळीमध्ये भेदभाव आहे. सेवकाला भेटायला इतकं अवघड झाले की तिथं भेटण्यासाठी कितीतरी मिन्नत करावी लागते, विशेष ऑफरिंग द्यावं लागतं, तेव्हा जाऊन तो भेटतो, आणि ते बी भेटायचे चान्सेस नाही. एक व्यक्ती मला म्हटला, मला त्यांना भेटायचं होतं तर माझ्या घरी प्रार्थना ठेवण्यासाठी. मला अशा मोठ्या चर्चमधून त्यांनी सांगितलं, कमीत कमी 25,000 जर तुम्ही ऑफरिंग देणार असाल तर 15-20 मिनिटांसाठी पास्टर घरी येतील. कोण काय मला नावं सांगितलं नाही. अनेक अनुभव आहेत या सगळ्या गोष्टी. मला तुम्हाला शिकवायचं काय? मी आज आहे उद्या नाही, परंतु मी जे तुम्हाला शिकवत आहे
ऐकायला थोडंसं कडू आहे, सत्य परिस्थिती आहे, पण जेव्हा तुम्हाला समजलं की मी कोणत्या मंडळीच्या आत्म्याने चाललोय, लावदिक्याच्या मंडळीच्या आत्म्याने चाललोय का फिलेदिल्फियाच्या मंडळीच्या आत्म्याने चाललोय, कारण आम्ही पाहिले येशू ख्रिस्त फिलेदिल्फियाच्या मंडळीच्या आत्म्याने चालणाऱ्या लोकांसाठीच येणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या ठिकाणामध्ये एक शब्द वापरला त्यांनी की तू लाचार आहेस, तू अभागा आहेस. आज लावदिकेची मंडळी या एका वचनाशी बरोबर परफेक्ट जॉईंट होती. पहिले कवीन 15:19 वाचा कुठेतरी, पहिले कवीन 15:19. आपण ह्या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसांपेक्षा आपण लाचार आहोत. काय म्हटलेले, आपण या आयुष्यात ख्रिस्तावर आशा ठेवणारे असो तो आपण या जगातले जे येशूला न ओळखणारे किंवा येशूवर विश्वास न ठेवणारे त्याच्यापेक्षाही लाचार आहोत. हा शब्द का वापरलाय, कारण आज येशूला या लावदिकेच्या मंडळीमधले मोठे मोठे स्टार प्रीचर लोकांनी फक्त या आयुष्यापुरतीच येशू दाखवलाय, आणि या आयुष्यापुरता येशू म्हणजे बाबा झाला, देव नाही होत. या आयुष्यापुरती म्हणजे रोटी कपडा मकान बस एवढ्यापुरती, परंतु येशूने दिलेला संदेश असो, पेत्राने दिलेला संदेश असो, पौलाने दिलेला संदेश असो, या संदेशावरती या आयुष्यापुरती नाही तर या आयुष्यानंतर एक आयुष्य आहे ज्याला सार्वकालिक जीवन म्हणतात, आणि जर त्याच्यामध्ये जर नाही गेलो तर त्याला सार्वकालिक मरण म्हणतात. या आयुष्याला मर्यादा आहे, कुणाला कमी आयुष्य मिळेल, कुणाला थोडं मध्यम आयुष्य मिळेल, कुणाला थोडस 75% मिळेल, कुणाला उत्तम आरोग्य दीर्घायुष्य मिळेल, पण ते आयुष्य एक दिवशी संपणार आहे. आज मला सांगू द्या, लावदिकेचे चर्च या आयुष्यानंतरच एक आयुष्य आहे त्याविषयी बोलत नाही. म्हणून पहिले कवीन 15:19 मध्ये तिथे देखील शब्द आलाय अभागा किंवा लाचार म्हटलेला आहे. आज अनेक लोकांनी येशूला तेवढ्यापुरतीच ठेवलेलं आहे, या येशू तुम्हाला आरोग्य देईल, येशू तुम्हाला हे देईल ते देईल, परंतु सेवकाची सेवकाई जर तुम्ही बायबलमधून अभ्यासली तर त्यांनी या भौतिक गोष्टींना नंतर प्राधान्य दिले, त्यांनी पहिले पाप क्षमा देवाकडून येणारा न्याय याची जाणीव करून दिली, आणि त्या न्यायापासून वाचायचं असेल तर येशूच्या मार्गामध्ये येणं गरजेचं आहे, त्यानंतर दुसऱ्या गोष्टी होत्या. प्रेषितांच्या काळामध्ये लोकांकडून बरकतीच्या गोष्टी सांगण्यात येत नव्हते, लोक देवाचं वचन ऐकून आपली प्रॉपर्टी विकून देवाच्या राज्यासाठी सर्व पैसा आणून देत होते, अनेक विधवांची सेवा केली जात होती. आज प्रश्न आहे की आज मोठे मोठे मेगा चर्चेस आहेत ज्यांना देवाचं वचन फक्त घेण्याविषयी माहिती आहे, देण्याविषयी माहिती नाही आहे, कितीतरी त्यांच्या मंडळीमधल्या विधवा आहेत की ज्यांना मदत केली जात नाही आहे, फक्त घेण्यात इंटरेस्टेड आहेत, देण्यात नाही आहे. लावदिकेची मंडळी फक्त घेणारी आहे, देणारी नाही आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून तो 18 वचनात काय म्हणतो, प्रगटीकरण 3:18 मध्ये, मी तुला मसलत देतो, मी तुला एक सल्ला देतो की श्रीमंत होण्यासाठी. आता हे कोणतं श्रीमंत होण्यासाठी, या जगातल्या श्रीमंतीसाठी नाही, श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने असं दिले, अग्नीने शुद्ध केलेलं सोनं माझ्यापासून विकत घे. आम्ही देवापासून काय विकत घेऊ शकतो, देवाबरोबर काय व्यवहार करू शकतो आम्ही, अग्नीने शुद्ध केलं. अग्नी परीक्षेत ये, कुठून पडला याची आठवण कर, पश्चाताप कर, जे काय अयोग्य आहे, जे कम्फर्ट झोनच्या गोष्टी सांभाळून ठेवले, जे मिक्सर जीवन, जे मिश्र जीवन आहे त्याच्याबद्दल क्षमा माग. कदाचित तुला त्या परीक्षेतून जावं लागल, तेव्हा जाऊन तुला अग्नीने शुद्ध केलेलं सोनं, देवाचं वचन अनेक वर्ष वाचते पण समजत नाही, मार्गदर्शन होत नाही, तेव्हा ते वचन मला बोलायला लागल, त्या वचनाद्वारे माझ्या जीवनामध्ये कार्य होईल, आणि एक किंमत मी द्यायला लागतो, म्हणजे पापमय जीवन मी सोडतो, म्हणजे दिखाव्याचं जीवन मी सोडतो, सर्व प्रकारची सुखविलासाच्या गोष्टीपासून दूर पडतो, आणि देव राज्यासाठी धावपळ करायला लागतो. जे येशू ख्रिस्त म्हणाला, काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे याची चिंता करत बसू नका, प्रथम तुम्ही माझं राज्य आणि माझी धार्मिकता मिळण्याची खटपट करा, या गोष्टी त्यानंतर तुमच्यापर्यंत येतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड.
देवाबरोबर काय व्यवहार करू शकतो? येशूने किंमत देऊन, रक्ताची आणि आपल्या बलिदानाची किंमत देऊन आम्हाला विकत घेतली. आता आम्हाला किंमत देऊन कुठंतरी जिथं आम्ही चुकतोय, आम्ही त्या कम्फर्ट झोनमध्ये पडलोय, आम्हाला पापाची जाणीव होत नाहीये, आम्हाला तसं वचन मिळत नाहीये, फक्त सुखसून आयुष्यामध्येच चालत आहे, आम्हाला जाणीव होत नाही की आमच्या आजूबाजूचे लोक येशू विना मरत आहेत, लोकांना येशू कळत नाहीये, आम्ही आमच्या पुरती जगतोय. ज्या वेळेला ही आम्हाला जाणीव होते तेव्हा त्या अग्निपरीक्षेमध्ये यायला लागतो, तेव्हा त्या प्रार्थनेच्या अग्नीमध्ये यायला लागतो आणि मग आम्ही किंमत द्यायला लागतो. आम्ही जगाला वेळ देत नाही, आम्ही देवाला वेळ द्यायला लागतो. आम्ही जगाचं काम करत नाही, आम्ही देवाचं काम करायला लागतो. आम्ही आमच्या चुकीच्या गोष्टी सोडतो, आम्ही आमच्या मनावर नियंत्रण ठेवतो, आम्ही कुठंतरी सॅक्रिफाईस करायला लागतो. ही किंमत आहे. ही किंमत देऊन मी ज्या देवाकडे येतो त्या देव मला या ठिकाणामध्ये मला स्वर्गीय श्रीमंत करतो. पुढची गोष्ट तो म्हणतो, तुझी लज्जास्पद नग्रता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसाईला माझ्याकडून शुभ्र वस्त्र घे. काय घे? आज लोकांकडे ब्रँडेड कपडे असतील लावधिकाच्या आतमेने चालणारे, आणि काही ठिकाणामध्ये चर्च सुटल्यावर मी अशा ठिकाणी बघतो ते एकमेकांचे कपडे दाखवण्यात इंटरेस्टेड असतात. कुठला ब्रँड आहे, हा ब्रँड का तो ब्रँड, कुठून घेतलाय, कुठली शॉपिंग केली आहे. पण मला सांगू द्या, या ब्रँडचा काय उपयोग नाहीये. तुमच्या माझ्यासाठी येशूच्या रक्ताचा ब्रँड खूप काम आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि ते शुभ्र वस्त्र, त्याच्याविषयी ऑलरेडी आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलेले, म्हणून मी तिकडे जाणार नाही. ते शुभ्र वस्त्र आम्हाला येशू देतो ज्या वेळेला आम्ही या सर्व चुकीच्या गोष्टीबद्दल पश्चाताप करतो, सर्व या बाह्य वस्त्रांपेक्षा आत्मिक वस्त्रांविषयी देवाकडे येतो, तो पुन्हा तुम्हाला आणि मला त्याचा धार्मिकतेचा झगा आणि तारणाचे वस्त्र घालतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि तिसरी गोष्ट दिलेली आहे, तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यासाठी अंजन, किंवा हिंदीमध्ये सुरमा. काय म्हटले? अंजन डोळ्यात घालण्यासाठी. अंजन काय काम करतं किंवा सुरमा काय काम करतं? लोक आता फॅशन म्हणून सुरमा लावतात. वास्तविक सुरमा याचं जास्ती प्रमाणामध्ये लावणं, जे जितके पण उष्ण कटिबंध प्रांतामधले लोक आहेत, म्हणजे जे डेझर्टकडं वाळवंटाच्या साईडला आहेत किंवा उष्ण प्रदेशामध्ये आहेत, ते आपल्या डोळ्यामध्ये सुरमा घालतात. कारण की जी हीट तयार होते त्यामुळे डोळ्यांमध्ये जी चुरचूर होते किंवा जे काही धुलीकण जातात, सुरमाचं काम आहे की अश्रुधारेच्याद्वारे त्याचं शुद्धीकरण करून ती सगळी घाण बाहेर काढणं. डोळ्याच्या सुंदरतेसाठी सुरमा नाही आहे, डोळ्याच्या शुद्धीकरणासाठी सुरमा आहे. आणि परमेश्वर म्हणतो, माझ्याकडून ते अंजन किंवा तो सुरमा विकत घे. कसं विकत घे? जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पश्चाताप करतील, ते अश्रू ज्यावेळेस बाहेर येतील, ज्यांना कळेल की प्रभू मी माझ्याच पुरती जगत होतो, मला काय लोकांचं घेणं देणं नव्हतं, मी माझ्या मंडळीमधल्या लोकांचा विचार करत नव्हतो, मंडळीतील लोक आपसामधला विचार करत नव्हते, मी माझ्याच जीवनामध्ये स्वार्थीपणे जगत होतो, मी माझ्याच मिश्र जीवनामध्ये जगत होतो, ढोंगी जीवनामध्ये जगत होतो. ज्या वेळेला मी या गोष्टी पश्चाताप करतो तेव्हा देवाचं वचन अंजनाच्या स्वरूपाने माझ्या डोळ्यावरती येतं, माझे अश्रू बाहेर येतात आणि त्या अश्रूबरोबर माझ्यातली अशुद्धता पण बाहेर येते. समजते? तीन गोष्टी तो म्हणतोय, श्रीमंतीविषयी अग्नीने शुद्ध केलेलं सोनं घे, नग्नतेविषयी माझ्याकडून शुभ्र वस्त्र घे, आणि डोळ्याविषयी माझ्याकडून अंजन विकत घे. या शहरामध्ये वस्त्राचा मोठा बाजार होता, मोठी कमाई होती, आणि त्यांना असं वाटतं आमच्या शहरात हा बिझनेस आहे, आपल्याला काय कमी नाही आहे. त्या शहरामध्ये आयुर्वेदिक रसशाळा होती, जी जगामध्ये एकमेव होती की जी डोळ्यांसाठी इन्फेक्शन होऊ नये म्हणून मलम आणि सुरमाई तयार करायची. या शहरामधले लोक कुणी गरीब नव्हते, श्रीमंत. आज अशा काही मंडळ्या आहेत त्यांना असं वाटतं की, आणि अशा मंडळ्या दुसऱ्या मंडळ्यांना, वस्तीमधल्या मंडळ्यांना, स्लममधल्या मंडळ्यांना, झोपडपट्टीतल्या मंडळ्यांना, गावखेड्यातल्या मंडळ्यांना तुच्छ लेखतात. पण त्यांना समजत नाही, ते जरी भौतिकतेने श्रीमंत असतील पण या गावखेड्यातल्या आणि गरिबीतल्या आणि खेड्यापाड्यातल्या आणि झोपडपट्ट्यामधल्या मंडळ्या देवाच्या दृष्टीने श्रीमंत आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या सगळ्या गोष्टी बोलल्यावरती पुढं तो 19 वचनामध्ये काय म्हणतो? जितक्यांवर मी प्रेम करीतो तितक्यांचा निषेध करतो. म्हणजे याचा अर्थ, देव या सातही मंडळांवर प्रेम करतो. या सात मंडळांपैकी फक्त दोनच मंडळांना दोष लावला नाही, एक म्हणजे स्मृणा म्हणजे प्रिशितांची मंडळी, आणि दुसरी म्हणजे फिलेदिल्फियाची मंडळी, ज्याच्या ओघात तुम्हाला आणि मला राहायचंय.
त्यांना दोष नाही लावला, पण बाकीच्या पाचही मंडळींना दोष लावला. मग ती थुवतिरा नावाची तिथं त्या इजबेलच्या शिक्षणाची असो, बलामाच्या शिक्षणाची असो, निकलायताच्या शिक्षणाची असो, मूर्तीपूजेने बरबट झालेली असो, त्यांनाही तो निषेध करतो. कारण देवाची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये, म्हणून त्याने आपला पुत्र दिला की कोणाचाही नाश होऊ नये. देव कधी कधी वचनाद्वारे आम्हाला निषेध करतो, कधी कधी आम्हाला तोडतो, कधी कधी आम्हाला ताडण करतो. त्याची इच्छा ही आहे की ते ताडण आम्ही घ्यावं आणि आमच्यामध्ये असणारं ढोंगी जीवन बदलून एक जेन्युइन ख्रिश्चन लाईफ आम्ही जगावं यासाठी आमचा निषेध करतो. आणि त्याचा निषेधच म्हणजे त्याचं प्रेम आहे. कारण येशूचं वचन जे राजा सलमोनाद्वारे आलं तो म्हणतो गुप्त प्रेमापेक्षा उघड ताडण बरे. या ठिकाणामध्ये स्पष्ट रीतीन तो म्हणतो की जितक्यांवर मी प्रेम करतो त्यांचा निषेध करतो, शिक्षा करतो. म्हणून आस्था बाळक म्हणजे विश्वास बाळक आणि पश्चाताप करत शेवट पश्चातापाकडेच येतो. लावदिकेच्या मंडळीमध्ये तुम्हाला पश्चातापाचे संदेश ऐकायला मिळणार नाही. आणि जिथं पश्चातापाचे संदेश ऐकायला मिळतात तिथं ऐकणारे कमी लोक असतात. कारण लोकांना पचत नाही पश्चाताप. पश्चातापावर बोलणाऱ्या सेवकाला एका जुन्या विचाराचा सेवक म्हणण्यात येतं. पण हरकत नाही, बायबलचा अभ्यास करणाऱ्यांनी नीट अभ्यास करावा. यशया संदेशापासून तर पौलापर्यंत ज्यांनी पण सेवा केली त्यांच्या सेवेचा बेस होता पश्चाताप करा. नव्या कराराचा पहिला भविष्यवक्ता आला ज्याचं नाव योहान बाप्तिस्मा करणारा, त्याने संदेश दिला पश्चाताप करा. त्याला अटक केल्यानंतर तो तुरुंगात गेल्यानंतर बायबल सांगतं येशू उभा राहिला, त्याने संदेश दिला पश्चाताप करा. येशू स्वर्गात गेला, पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा आला, पेत्र जो भित्रा होता तो अभिषेकात भरला, त्याने संदेश दिला पश्चाताप करा. आणि बायबलच्या शेवटल्या पुस्तकामध्ये स्वर्गाचं दर्शन घेऊन योहान उभा राहतो आणि तो मंडळ्यांना सांगतो पश्चाताप करा, रिपेंट, मन फिराव. आणि पश्चाताप करण्याची जाणीव एकदा झाली आणि पश्चाताप व्हायला लागला त्यावेळेस अशुद्धता बाहेर पडायला लागते आणि परमेश्वर माझ्या मागच्या गोष्टींना आठवत नाही. पश्चाताप पाहिजे, पस्तावा नाही. पस्तावा करणारे दाराच्या बाहेर गेल्यावर जैसे ते वैसे होतात, पण पश्चाताप करणारा व्यक्ती त्या धूनमध्ये असतो. नाही, आज माझ्याशी देव बोललाय, मला आज देवाच्या इच्छेने जगायचंच आहे, त्याच्यामध्ये ती धून किंवा तो आवेश असतो की मला डुप्लिकेट लाईफ जगायचं नाही, जगायचं तर एक ओरिजिनल लाईफ, ढोंगी जीवन सोडून मला एक योग्य जीवन जगायचं आहे. लोकांसमोर एक, देवासमोर एक, मंडळीत एक, चर्चमध्ये एक, जगामध्ये नाही. मागच्या मी एक उदाहरण दिलं की बायबल सांगतं की त्या दुष्टाच्या चालीने चालू नका. त्या दुष्टाची तुलना सापाबरोबर केलेली आहे. साप कधी असा सवळ चालताना बघितलं का कोणी? कसा चालतो साप? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवारी चर्चमध्ये असा सरळ येतो. ज्यावेळेस तो बिळामध्ये जातो ना बिळामध्ये, त्यावेळेस असा वेडा वाकडा नाही जात. तर बिळा म्हणून काय लोक जगामध्ये असे वेडे वाकडे असतात, सोमवार मंगळवार इकडून तिकडं तिकडून, आणि जेव्हा चर्चला येतात एकदम सरळ येतात. या अशा ढोंगी लोकांनी जाग व्हावं, पश्चाताप कर. या चालीने चालण्यासाठी मला प्रभूने जगात ठेवलं नाहीये, तर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालण्यासाठी देवाने मला जगात जगात ठेवले. हालेलुया. आज कोणत्या चालीने मी चालतोय याचा विचार मला करणं गरजेचं आहे. आणि मग 20 वचनामध्ये तो म्हणतो ज्यावेळेस तू पश्चाताप करशील, तो म्हणतो की बघ मी दाराशी उभा आहे. कुठं उभा आहे? दाराशी उभा आहे. पण जर तुम्ही प्रगटीकरण 1:13 पाहिलं तर तो मंडळीच्या आत होता. इफिसच्या मंडळीला संदेश देता देता, स्मरणाच्या मंडळीला संदेश देता देता, परगमच्या मंडळीला संदेश देता देता, थुवतिराच्या मंडळीला संदेश देता देता, सार्दिसच्या मंडळीला संदेश देता देता, फिलेदिल्फियाच्या मंडळीला संदेश देता देता मंडळीने येशूलाच बाहेर काढले. म्हणून आज मोठे मोठी मंडळी आहेत पण येशू दारापाशीच आहे. आतमंडळी स्वतःचाच गौरव चालू आहे. बघा ना, 1:13 सांगतं मी मंडळीच्या मध्यभागी आहे, परंतु प्रगटीकरण 3:20 सांगतं की मी दाराशी उभा आहे. का सांगत आहे? कारण तो लावदिकेच्या मंडळीमध्ये पण जे स्वतःला खूप स्वतःला भावी समजतात त्यांच्यावरही तो प्रेम करतोय. आज अशा प्रकारचं जर ढोंगी जीवन जगणारे असाल त्यांच्या दाराशी, कोणत्या दाराशी? या हृदयाच्या दाराशी.
या हृदयाच्या दाराशी, घरामध्ये अनेक लोकांचे फोटो असतात, येशू दारापाशी एका लाकडी दरवाज्याला ठोकतोय, त्या दरवाज्याला ठोकत नाहीये तो, तो फोटो मला पटतच नाहीये. अनेक मंडळांमध्ये अनेक लोकांच्या घरामध्ये पाहायला मिळतं असा फोटो येशू दारापाशी असं ठोकतोय आणि ते वचन ठेवलं, ते दार नाही. या हृदयाच्या दारापाशी तो वचनाच्या हातोड्याने ठोकत आहे म्हणलं तरी चालल. तो हृदयाच्या त्या दारावरती त्याच्या वचनाच्या काठीने ठोकत आहे म्हणलं तरी चालल. आणि जो कोणी तो आवाज ऐकून जगासाठी दरवाजे बंद करून येशूसाठी दरवाजा बंद करून ज्या येशूचं स्वागत आपल्या जीवनात करल, तर तिथं दिले की तो आणि ते एकत्र जेवतील, बिर्याणी खातील, डालचा खातील असं नाही म्हटलेलं. एकत्र जेवतील म्हणजे कोणत्या जेवणाविषयी म्हटले? जगिक जेवण नाही. जेवणाला जर आम्ही जेवण सोडून जर विचार केला तर ती एक सहभागिता आहे, फेलोशिप आहे. आता काय लोक एकल गुंड्यासारखे एकटे एकटे जेवतात तो भाग वेगळा, परंतु जर आम्ही पाहिलं की डायनिंग टेबल आहे हा कन्सेप्ट ऍक्च्युली फॉरेनचा आहे, हरकत नाही, आपण जमिनीवरती डायनिंग फर्श बनवू. समजतंय? एकटे एकटे जे जेवतात त्यांना बोलू काय उपयोग आहे? पण ऍटलीस्ट ऍक्च्युली ग्रीक लोकांमधली एक पद्धत होती की ते दिवसभर कामामध्ये ह्याच्या त्याच्यामध्ये खूप बिझी असायचे, परंतु रात्रीचं डिनर ते आरामात एकदम पद्धतशीरपणे एकत्र बसून. म्हणून आम्ही कधी कधी काही प्रभू म्हणजे यायच्या आधी कदाचित काही इंग्लिश मूवी जर पाहिले तर ते लोक गप्पा मारत मारत जेवतात. आम्हाला तर काय जेव काय इतक्या वेळ जेवतात, पण एक सहभागिता. तू काय केला आज? तू कुठं होता आज? सगळे एकमेकांबरोबर चर्चा करतात. म्हणजे जेवण खाण्यापुरती नाही तर सहभागितेसाठी आहे. येशू म्हणतो जो कोणी माझा संदेश, माझा निषेध, माझी शिक्षा या सगळ्या गोष्टी ऐकून लावदिकीच्या आत्म्यामध्ये असणारे, जे स्वतःला खूप काय आपल्याला समजणारे, स्वतःमध्ये गर्व घेऊन चालणारे, जगाच्या पद्धतीमध्ये आणि जगाच्या सुखविलासामध्ये जाणारे, त्यांना जेव्हा सत्य कळतं ते पश्चाताप करतात, आपल्या हृदयाचा दरवाजा येशूसाठी उघडतात, येशू पुन्हा पहिल्यासारखं त्यांच्याबरोबर सहभागिता करून एक फेलोशिप करतो. इंग्लिशमध्ये एक शब्द आहे इंटिमसी विथ गॉड, येशू बरोबरची जवळीकता. ते दार उघडा की जिथं येशू बरोबर तुम्ही जवळीकतेमध्ये असताल. आणि लावदिकेच्या मंडळीला देखील प्रभू जर तो चान्स देतोय, थुवतिराच्या मंडळीला पण तो चान्स देतोय जे मूर्तीपूजेने भरभटलेत, तर तो आज तुम्हाला, मला आणि या सोशल मीडियामधून पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो एक संधी देत आहे. पहा, मी दाराशी उभा आहे, जो कोणी माझ्यासाठी दार उघडल मी त्याच्याबरोबर जेवणाची नाही तर एक आत्मिक भोजनाची सहभागिता करेल. कारण नाशवान भोजनाने फक्त हे पोट भरलं जाईल, पण आत्मिक भोजनाने आत्मिक तरोताजगी, आत्मिक सामर्थ्य मिळून, आत्म्याची प्रेरणा मिळून देवाच्या राज्यामध्ये चालण्यासाठी कृपा मिळते. आमीन. आणि पुढे जाऊन तो काय म्हणतो 21 वचनामध्ये, मी जसा विजय मिळवून, हा विजय आपल्याला मिळवायचा आहे, मी जसा विजय मिळवून पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो आहे, तसा जो विजय मिळवितो, कसा मिळवितो? पश्चाताप करून, सर्व जगिकता सोडून, देवाला ना आवडणाऱ्या गोष्टी सोडून, ढोंगी जीवन सोडून, डुप्लिकेट जीवन सोडून, ऍक्टिंगचं जीवन सोडून, जो एक खऱ्या अर्थाने आज निर्णय घेतो की मी येशूसाठी जगल, अशा प्रकारे जो जीवन जगतो, अशा प्रकारे जो विजय मिळतो, तो म्हणतो की मी त्याला आपल्या राजासनावर बसवून देईन. काय म्हणतोय? आपल्या राजासनावर आपल्या बरोबर बसवल. कोण बसवतो का असं? येशूकडे असं राजासन आहे, इथं सिंहासन नाही म्हटलं. येशूचं एक असं राजासन आहे ज्याच्याबरोबर येशूकडं, येशूच्या आजूबाजूला कितीही लोक असले ते आरामात बसू शकतील, कारण तो इतका वैभवशाली विराट परमेश्वर आहे. जर स्वर्ग त्याचं सिंहासन आहे ना, पृथ्वी त्याचं, म्हणजे पृथ्वीवरती फक्त एक अंगठा आहे, मग त्या पृथ्वीमध्ये असणारे लोक आम्ही कशा जमाय? मग त्याचं राजासन किती मोठं आहे? तो म्हणतोय की त्या राजासनावर माझ्या बरोबर बसू देईल. हा सातवा विजय तुम्हाला आणि मला मिळवायचा आहे. या सातव्या विजयासाठी झटा की मला माझ्या देवाबरोबर, आणि अभिमान बाळगा की जगातला देव भक्ताला कुठंतरी एका कोपऱ्यात बघतो, पण तो माझा देव, माझा येशू, माझ्या त्याच्या बरोबर मला बघतो आणि त्याच्या बरोबरीचं बनवतो. हा अभिमान तुम्हाला आणि मला येशूविषयी असला पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सातवा विजय तुमच्या आणि माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे, पण त्या सातव्या विजयासाठी
तुम्हाला किंमत द्यावी लागेल आणि ती किंमत ही आहे की आपलं स्वतःला आवडणाऱ्या जीवनाला सोडून देवाला आवडणाऱ्या जीवनासाठी पाऊल टाकलं पाहिजे. स्वतःला खूप काय गोष्टी आवडत असतील पण देवाला ते आवडत नाही तर किंमत द्या. किंमत देणं म्हणजे कुर्बानी देणं किंवा बलिदान करणं. ज्या तुम्ही त्या गोष्टी बलिदान करताल, पश्चाताप करताल, तर निश्चित तुमचा आणि माझा मुक्तीदाता येशू स्वतः म्हणतो की जो असा विजय मिळवतो मी माझ्या राजासनावरती माझ्या बरोबर त्याला बसवल. मग तिथं उचनीच कोणी नाहीये. तो किती धनवान असो, तो किती गरीब असो, किती जेंटलमॅन असो किंवा किती साधारण असो, या सगळ्यांना एक समान स्थान आहे. जो पश्चाताप करून येशूसाठी आपला दरवाजा रोज उघडतो, रोज दरवाजा खोलून ठेवतो, येशू अशा विजय मिळवलेल्या व्यक्तीला आपल्या राजासनावर आपल्या बरोबरीचा बसवतो. आमीन, हालेलुया. आत्मा मंडळास काय सांगतो? ज्याला कान आहे तो ऐको. आज ज्याला कान आहे त्याने ऐकावं आणि आज येशूला आपलं जीवन पुन्हा नव्याने सोपवावं.